वळत पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी कल्याण मधून आहे. हरिभक्त परायण महाराज म्हणवणाऱ्या बुवानं आपल्या पत्नीला मारहाण केली आहे. नातवानं हा संपूर्ण प्रताप उघड केलाय. आजीला होणारी मारहाण त्यानं कॅमेऱ्यामध्ये चित्रित केली आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओ संदर्भात आता संताप व्यक्त केला जातोय. कल्याण मलंगड जवळील द्वारली गावात हद्दीत हा सगळा प्रकार घडलेला आहे. गजानन बुवा चिकणकर असं या मारहाण करणाऱ्या वृद्धाचं नाव आहे. बुवा अनेक दिवसांपासून आपल्या पहिल्या बायकोचं छळ करत असल्याची माहिती मिळते. आठवडाभरापूर्वीचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणावरती व्हायरल होते. वृद्ध पत्नीला अमानुषपणे होणारी मारहाण पाहून संताप व्यक्त केला जातोय. गजानन बुवा चिकणकर आता आळंदीत गेल्याची माहिती सध्या समोर येते. तर हरिभक्त परायण महाराज म्हणवणाऱ्या बुवानं पत्नीला मारहाण केली आहे. हा सध्या व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय. या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. आपले प्रतिनिधी किशोर पगारे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. किशोर, या वृद्धाविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय का? किरण, ज्या पद्धतीने हा व्हिडिओ व्हायरल झालेला, हा द्वारली गावाचा व्हिडिओ आहे, कल्याणच्या ग्रामीण विभागातला व्हिडिओ आहे. हे जे महाराज आहेत ते कीर्तनकार आहेत आणि आता ते आळंदीला गेले अशी माहिती समजते. इनलाईन पोलीस स्टेशनचे पोलीस त्यांच्या घरी गेले होते, मात्र घरच्यांनी कोणी तक्रार दिली नाही. मात्र आज चित्रवाघ डोंबली झाल्या होत्या, त्यांनी सांगितलं की सुमोटो अंतर्गत आता ह्या आजोबांवर कारवाई करायला पाहिजे, कारण की महिला ज्या आहेत त्या घरगुती अंतर्गत सुरक्षित नाहीत. ते वृद्ध महिला ज्या आहेत त्यांना त्यांचेच पती अशा पद्धतीने मारत असतील आणि समाजात जर कीर्तन पारायण करत असतील तर मग याला काय अर्थ आहे? या बुवांना कुठेतरी शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी आता भाजपने केलेली आहे. त्यामुळे आता पोलीस काय ऍक्शन घेतात हे पाहावं लागेल. जी नक्कीच किशोर, या सगळ्या संदर्भात अधिक माहिती आम्ही तुमच्याकडून वेळोवेळी घेणार आहोत. तुर्तास दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.